मित्रांनो पुढचा प्रश्न ए हा बी च्या दुप्पट आहे आणि सी च्या निम्पट आहे जर बी आणि सी यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष असेल तर ए चे वय किती ओके असा प्रश्न विचारला ए बी आणि सी गणित काय म्हणते ए हा बी च्या दुप्पट आहे म्हणजे बी जर एक्स छेद दोन असेल तर ए किती असणार ए असणार एक्स बरोबर आहे गणित म्हणते ए हा बी च्या दुप्पट आहे ए हा बीच्या दुप्पट बी जर एक्स छेद दोन असेल तर ए किती असणार एक्स पुढं काय म्हणते गणित आणि सीच्या निम्पट आहे हा ए सीच्या निम्पट आहे ए हा बीच्या दुप्पट आणि सीच्या निम्पट आहे म्हणजे सी किती असणार तर दोन एक्स पुढं गणित म्हणते बी आणि सी यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे आहे आता हे बी आणि सी यांचे गुणोत्तर प्रमाण इथं लिहा एक्स छेद दोन हे तुमच्या बीचं गुणोत्तर अधिक सीचं गुणोत्तर आलं दोन एक्स हे सी यांच्या दोघांच्या वयाची बेरीज आहे 70 बरोबर आहे आता हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकाचं जसं रूपांतर करतो तत्परायण ही ॲक्शन करा दोन गुणिला दोन चार अर्थात चार एक्स आणि या चार एक्समध्ये हे एक्स मिळवा याचा अर्थ पाच एक्स छेदस्थानी दोन बराबर या दोघांच्या वयांची बेरीज 70 ओके आता पाच एक्स इकडं असेच राहू द्या बराबर हे दोन छेदस्थानी असलेले इकडं अंशस्थानी अर्थात भागिले असलेले गुणिले जातील 70 गुणिला दोन आता एक्सला एकटं सोडा 70 गुणिला दोन इथं लिहा पाच गुणिला असलेले भागिला जातील ओके आता इथं पाच एक पाच आणि पाच 14 70 होतात म्हणजे एक्स बराबर काय तरी 14 गुणिला दोन म्हणजे किती 28 एक्स काय गृहित पकडले आपण एक्स म्हणजे हे ए तर एचे वय किती एक्स म्हणजे आमचं 28 आलं याचाच अर्थ एचं वय 28 वर्ष आहे हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे